नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्यांची आवक वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल 23,000 पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे. कोकणसह तमिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंबा विक्रीसाठी येत आहे. यावर्षी मार्केटमध्ये हापूसची आवक लवकर सुरू झाली आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून रोज 5 ते 10,000 पेट्यांची आवक होऊ लागली. सोमवारी पहिल्यांदा 23,000 पेट्यांची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूस विक्रीसाठी येत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. येत्या बुधवारी 20 मार्च रोजी होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने यावेळी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. येत्या बुधवारी 20 मार्च रोजी होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने यावेळी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. हे या वर्षातील अखेरचे सुपरमून दर्शन असेल. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब 14% मोठे आणि 30% जास्त प्रकाशित दिसते. बुधवार 20 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून 3,59,377 किलोमीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे चंद्र अधिक प्रकाशमान दिसेल. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. राज्यातील व्यापाऱ्यांनी तब्बल 1,23,00,000 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आतापर्यंत केवळ 35,758 क्विंटल कापसाची खरेदी पणन महासंघाला करता आली आहे. या स्थितीचा लाभ घेत राज्यातील व्यापाऱ्यांनी तब्बल 1,23,00,000 क्विंटल कापसाची खरेदी केली. कमी दरात व्यापाऱ्यांनी हा कापूस खरेदी केला. दर क्विंटल मागे 200 ते 500 रुपयांनी भाव अधिक आहे. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिल पासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावणं गरजेचं होणार आहे. वीज चोरी रोखण्यासाठी आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय आणला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिल पासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावणं गरजेचं होणार आहे. केंद्र सरकारनं 2022 पर्यंतची मुदत दिली असून पुढील 3 वर्षात स्मार्ट प्रीपेड मीटर वीज पुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. बेभानपणे रंगाची उधळण करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी फुगे भिरकावणाऱ्यांवर आज अमीनपात्र गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. बुरा ना मानो होली है असे म्हणत बेभानपणे रंगाची उधळण करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने चोख व्यूहरचना केली आहे. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्यावर रंग उधळणाऱ्या किंवा रंग मिश्रित पाण्याचे फुगे भिरकावणाऱ्यांवर आज अमीनपात्र गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाने तसे स्पष्ट आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मार्च 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत 728 व्यापारी व दुकानदारांवर कारवाई करून 28 टन प्लास्टिक जप्त केले आहेत. राज्य सरकारने मार्च 2018 पासून प्लास्टिकवर बंदी घालत कडक अंमलबजावणी केली. याला वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबई पालिकेच्या वतीने केलेल्या कारवाईत शहरातून 30 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. शासनाने बंदी घालण्या अगोदरच नवी मुंबई महापालिकेने शहर प्लास्टिक मुक्तीसाठी पावले उचलली होती. प्लास्टिक पिशवी, थर्माकोलच्या वस्तू वापरावर बंदी आणण्यात आली. मार्च 2018 मध्ये ते डिसेंबर 2018 पर्यंत 728 व्यापारी व दुकानदारांवर कारवाई करून 28 टन प्लास्टिक जप्त केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.